श्री स्वामी समर्थ मी प्रांजली, कसे आहात तुम्ही सर्व? तुम्ही खूप देवदेव करता, तुम्ही सगळे आपण ज्या रूढी परंपरा चालत आलेल्या आहेत त्या सर्व पाळता, रोज देवाची पूजा करता, नामस्मरण करता, प्रत्येकासोबत चांगलं वागता, मुक्या जनावरांना रोज खायला देता, गरिबांची मदत करता, पण तरीही तुमची परिस्थिती बिकट आहे. तुम्ही सगळ्यांच्या कामाला पडता, सगळ्यांची कामं करता, पण तुमच्या वेळेला कोणीच येत नाही. तुम्हाला जेव्हा गरज आहे त्यावेळेला कोणीच तुमची मदत करत नाही. एखादा तुमच्या शेजारी एक व्यक्ती राहतो, तो काहीच देवदेव करत नाही, कोणाला चांगलं बोलतही नाही, मुक्या जनावरांना प्राण्यांना खायला देणं तर लांबच आपल्या दारातही येऊ देत नाही, पण त्याच्याकडे खूप पैसा असतो, सगळे लोक त्याला मान देतात, सन्मान देतात, आणि आपलं आपण एवढं करूनही आपल्याला कोणी मान सन्मान देत नाही, कोणी चांगलं बोलत नाही. आपल्या घरामध्ये सतत भांडणं कटकटी असतात, आपले नातेवाईकही आपण त्यांचं कितीही करतो पण मागे आपल्याला नाव ठेवतात, समोर चांगलं बोलतात, किंवा जर कोणतं फंक्शन असेल, कार्यक्रम असेल, तर दुसऱ्यांना बोलवतात पण आपल्याला बोलवत नाहीत, आपल्याला किंमत देत नाहीत. असं जर तुमच्यासोबत घडत असेल तर मी आज एक रामबाण उपाय सांगणार आहे यावर. हा जर उपाय तुम्ही केला, तुमची कशीही परिस्थिती असू द्या, तुमच्याकडे पैसा असो नसो, तुम्ही सगळ्यांचं केलेलं असेल, तुमच्या कोणीही मदतीला आलेलं नसेल, काहीही तुमच्यासोबत झालेलं असेल, तर मी आज जी सेवा सांगणार आहे ही सेवा जर तुम्ही केली, जे लोक तुम्हाला इग्नोर करत होते, जे लोक तुम्हाला बोलत नव्हते, मान सन्मान देत नव्हते, ते लोक मजबूर होतील की तुमच्याकडे येण्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाचं, ही सेवा केल्यानंतर तुम्हाला कोणाच्याही मदतीची गरज पडणार नाही, तुम्ही कोणाकडूनही काहीही अपेक्षा ठेवणार नाही. एवढे तुम्ही स्ट्रॉंग बनाल, एवढं तुमचं मनोबल वाढेल, एवढा तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढेल, आणि एवढी तुमची देवावरची श्रद्धा भावना वाढेल, कारण देव तुम्हाला एवढी शक्ती देईल, दत्त महाराज तुम्हाला एवढं बळ देतील की तुम्हाला कधीही कोणाच्या मदतीची गरज पडणार नाही, किंवा कधीही तुम्हाला मदत म्हणून कोणाजवळ हात पसरावे लागणार नाहीत. फक्त तुम्ही श्रद्धेने, अंतकरणाने आपल्या दत्त महाराजांसमोर, दत्त आईसमोर हात पसरा, पदर पसरा, दत्त महाराजांना शरण जा. आणि मी आज जी सेवा सांगणार आहे ती फक्त तुम्ही नित्यनेमाने रोज मन लावून फक्त अर्धा ते पाऊण तास करा, आणि तुमच्या आयुष्यामध्ये कसा बदल होतो हे तुम्ही स्वतःच अनुभवा. म्हणजे असं मिरॅकल होईल, मिरॅकल तुमच्या आयुष्यामध्ये, एवढा तुमच्या आयुष्यामध्ये बदल होईल. ही सेवा चालू केल्यापासून, ही सेवा जर सुरू केली तेव्हापासून तुमच्या घरातलं आजारपण हे 100% दूर होईल. जर तुमच्या घरातला पैसा सतत दवाखान्याला जात असेल, घरातील कोणती व्यक्ती जर सतत आजारी पडत असेल, तर ती व्यक्ती आजारी पडणार नाही. म्हणजेच काय, तुमच्या घरातून प्रत्येकाला तुमच्या घरातील उत्तम आरोग्य प्राप्त होईल. तुमच्या घरात जर सतत भांडणं कटकटी होत असतील, सारखी जर तुमच्या घराला कोणाची नजर लागत असेल, किंवा तुमची जवळची किंवा दूरची कोणी व्यक्ती जर सतत तुमच्यावर जादू टोना करणी करत असेल, तर याचा इफेक्ट त्या व्यक्तीवर उलट जाऊन पडणार, तुम्हाला याचा काहीही इफेक्ट होणार नाही. त्यांनी कितीही तिकडे साधना करू द्या, करणी करू द्या, टोणे करू द्या, टोटके करू द्या, याचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर, तुमच्या घरावर, तुमच्या परिवारावर पडणार नाही. आणि आजपर्यंत जर तुमच्या नवऱ्याला, तुमच्या मुलाला ऑफिसमध्ये, जी कंपनीमध्ये जर मान सन्मान मिळत नसेल, त्यांचा बॉस जर त्याच्याशी चांगलं वागत नसेल, मागून येऊन दुसऱ्यांचं प्रमोशन होत असेल पण ह्यांचं होत नसेल, तर ही सेवा सुरू केल्यानंतर तुमचं प्रमोशन व्हायला लागेल. तुमच्या ऑफिस मधले, तुमच्या दुकानातले जेही काही लोक आहेत ते तुमच्याशी माना सन्मानाने वागतील, तुम्हाला किंमत देतील, म्हणजे त्यांचा बोलण्याचा टोनही बदलेल, ते तुम्हाला एवढ्या इज्जतीने बोलायला लागतील, म्हणजे सगळीकडून तुमचं आयुष्य हे बदलायला लागेल, आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान आणि ऐश्वर्याचे दिवस सुरू व्हायला लागतील. ही सेवा चालू केली तर आपल्याला करायचं काय आहे, दिवसातून कधीही तुम्ही बघा, काही जण सकाळी लवकर ऑफिसला जातात, संध्याकाळी उशिरा येतात, किंवा काही जण सकाळी उशिरा ऑफिसला जातात, संध्याकाळी उशिरा येतात, तुमच्या त्यामुळे तुमच्या वेळेनुसार. ही सेवा करण्यासाठी वेळ हा महत्त्वाचा नाही आहे, ही सेवा करण्यासाठी फक्त आपलं मन आणि आपली श्रद्धा त्यावेळेला
पूर्ण 100% त्या सेवेमध्ये असायला हवी. त्यामुळे दिवसभरातून कोणताही वेळ घ्या, ज्या वेळेला तुम्ही शांत असाल, तुम्हाला कोणाचे फोन येणार नाही, तुम्हाला कोणी डिस्टर्ब करू शकणार नाही, दिवसातून अशा वेळेला फक्त तुम्ही देवघरासमोर किंवा घरामध्ये कुठेही जिथे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल, जिथे तुम्हाला योग्य वाटेल, घरामध्ये जिथे तुम्हाला शांतता वाटेल, तिथे तुम्ही 2 अगरबत्ती लावायच्या. आणि ती अगरबत्ती लावल्यापासून ती अगरबत्ती संपेपर्यंत आपण फक्त श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जप करायचा. फक्त एवढी सेवा करायची. हे जर तुम्ही सुरू केलं, तुम्ही बघाल म्हणजे 21 दिवस जर तुम्ही कंटिन्यू जर हे रुटीन ठेवलं, ही सेवा केली, तुम्ही बघाल की तुमच्या आयुष्यामध्ये ज्या तुम्हाला रोज काही ना काहीतरी अडचणी संकटं येत होती ती दूर झालेली असतील. तुमच्या आजूबाजूचे लोक, त्यांचं बोलण्याचा टोन, त्यांचं तुम्हाला बोलण्याची पद्धत ही बदललेली असेल. तुमच्या घरात जर आर्थिक चणचण भासत असेल तर ती या दिवसांमध्ये तुम्हाला लक्षात येईल की अरे आपल्या घरामध्ये आपल्याला पैशाची अडचण एवढ्या दिवसांमध्ये भासलेली नाही आहे. तुमच्या घरात कोणीही आजारी पडणार नाही, कटकटी बंद होतील. जी व्यक्ती तुमच्या घरामध्ये बेरोजगार बसलेली आहे तीही काम करायचं म्हणेल, तीही कामाला जाईल. तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी तुम्हाला सन्मान मिळायला लागेल. म्हणजे काहीही न मागता तुम्हाला आयुष्यामध्ये सगळं मिळेल. आजपर्यंत तुम्ही जे रडत बसत होतात, माझं कसं होईल, माझं असं व्हावं तसं व्हावं, तर तसं करण्यापेक्षा तुम्ही फक्त रोज ही 1/2 ते 1.5 तासाची सेवा करा आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं. कारण आयुष्यामध्ये आपण जे कर्म करतो ते कर्म करत असताना आपल्याला नशिबाचीही साथ लागते. आणि नशिबाची साथ जेव्हा आपले दत्तगुरु, जेव्हा आपली दत्त आई ही आपल्यासोबत असते, तेव्हा नशीबच काय, जगातली कोणतीही शक्ती आपलं वाईट करू शकणार नाही. नशीबही आपल्याला साथ देईल आणि आपल्याला दत्त महाराजांची साथ मिळेल. दत्त आई ही आपल्या पाठीशी असेल, आपल्या सोबत असेल, त्यामुळे आपल्याला कोणत्याही कामामध्ये अपयश येणार नाही, कोणतंही वाईट काम आपल्या हातून होणार नाही. आणि रोज ही सेवा सुरू करताना आणि संपताना आपण दत्त महाराजांना हे सांगायचं की दत्त आई, मी तुझं लेकरू आहे, मी तुला शरण आलेलो आहे, मी आत्तापर्यंत खूप हाल अपेष्टेमध्ये जीवन काढलेलं आहे, मला कोणीही मान सन्मान दिलेलं नाही, आणि माझी एवढी इच्छा आहे की माझं इथून पुढे जेही काही आयुष्य राहिलं आहे ते मी मान सन्मानाने जगावं, ऐश्वर्यात जगावं, माझ्या मुखामध्ये फक्त तुझं नाव राहावं. दत्त आई, दत्त महाराज, माझ्या मुखामध्ये फक्त तुमचं नाव राहावं, माझ्या हातून फक्त चांगले कर्म घडावेत आणि माझ्या परिवाराला व मला चांगले दिवस यावेत. आमचं आयुष्य जे राहिलेलं आहे, जे उरलेलं आहे, ते आम्ही सुखात जगावं आणि आमच्या घरामधील सदस्यांच्या मुखामध्ये फक्त तुमचंच नाव राहावं, एवढीच मी आपणाला प्रार्थना करते. आणि असं म्हणून रोज आपल्याला ही 1/2 ते 1.5 तास किंवा अगरबत्ती संपेपर्यंत ही सेवा करायची आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे. आणि ही जर तुम्ही सवय लावून घेतली, वर्षभर रोज आयुष्यात रोज न चुकता जर तुम्ही ही सेवा सुरू केली, तर तुम्ही बघा तुम्हाला कुठेही तीर्थयात्रा करायला जायची गरज नाही, तुम्हाला कोणतेही पुस्तक वाचायची गरज नाही, तुम्हाला कोणत्याही पोथ्या वाचायची गरज नाही. फक्त ही छोटीशी सेवा केली तर तुमचं आयुष्य बदलेल, तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल, तुमची बिकट परिस्थितीतून तुम्ही चांगल्या परिस्थितीमध्ये याल, हे 100% मी तुम्हाला सांगते, मी तुम्हाला लिहून देते. तुमची परिस्थिती 100% सुधारणार. फक्त तुम्ही दत्त महाराजांवर पूर्ण श्रद्धा टाकायला हवी, दत्त महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवायला हवा. आणि दत्त महाराज माझ्यासाठी जेही काय करतील ते माझ्यासाठी योग्य असेल असा विश्वास आपल्या मनात असायला हवा. आणि मग बघा तुमचं आयुष्य किती सुंदर होतं, तुम्हीही सुख समाधान आणि ऐश्वर्यात आपलं राहिलेलं आयुष्य जगाल, एवढं मात्र नक्की. श्री स्वामी समर्थ.